सरकारला अन्यायी विकास आराखडा रद्द करून सुधारित निर्दोष फेर आराखडा करण्यास भाग पाडू प्रसंगी यासाठी आंदोलन करावं लागलं तर आपण रस्त्यावरची लढाई करू पण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली गडंग्लज इथं शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते गडिंग्लज शहराचा पहिला विकास आराखडा चाळीस वर्षापूर्वी एकोणीसशे त्र्याऐंशी साली झाला त्यानंतर दोन हजार बारा सालचा दुसरा सुधारित विकास आराखडा मंजूर आहे मात्र त्यामध्ये अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकण्यात आलंय त्यामुळे हा सुधारित प्रारूप विकास आराखडा रद्द करा अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सुधारित प्रारूप विकास आराखड्यातील आरक्षणं शेतकऱ्यांच्या खाजगी काळ्या सुपीक जमिनीवर टाकलेली आहेत ज्या जमिनीवर शेतकऱ्यांची रोजीरोटी चालते त्यावरील आरक्षणामुळे सर्वच अल्पभूधारक शेतकरी उद्ध्वस्त होऊन देशोधडीला लागणार आहेत विशेष पंचे आरक्षण टाकलेल्या काही जमिनी तर चक्क महापूर रेषेत आहेत त्यामुळं हा आराखडा शेतकऱ्यांनी केली आहे त्यावर या सुधारित सरकारला हा अन्यायी प्रारूप विकास आराखडा रद्द करून सुधारित निर्दोष फेर आराखडा तयार करण्यास भाग पाडू अशी ग्वाही आमदार मुश्रीफ यांनी दिली यावेळी किरण कदम हरुण सय्यद सुरेश कोळकी सतीश पाटील गुंडेराव पाटील दत्ता ात्रे चव्हाण सुनील बेडक्याळे शिवाजी पाटील विनायक पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते